या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पूर्णा मिल्क। आपल्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी निवड करा फक्त पूर्णा मिल्कची। स्वाद ताजेपणाचा, विश्वास गुणवत्तेचा, पूर्णा मिल्क अँड ऍग्रो प्रोडक्ट। खरीप हंगामाची सुरुवात ते शेवट नैसर्गिक आपत्तीने झाली असून यंदा एकही पीक शेतकऱ्याला दिलासा देऊ शकले नाही। त्यातच कापसाचीही उलंगवाडी दोन वेचणीत संपल्याने आता करावे तरी काय असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे। सततची अतिवृष्टी आणि आता वातावरणात बदल अशी संकटांची मालिका शेतकऱ्यांचा पिच्छा सोडायला तयार नाही। उडीद, मूग, ज्वारी, सोयाबीन अतिवृष्टीने गेले, शेवटच्या तूर पिकालाही धुक्याचा आणि ढगाळ वातावरणाचा फटका बसला असल्याने खरीपाचा शेवट नैसर्गिक आपत्तीत होताना दिसत आहे। सुरुवातीला मृग नक्षत्रात आणि त्यानंतर झालेल्या पेरणीतील बीजांकुर तुरळक पावसावर कसे बसे सावरत असताना माहूर तालुक्यात जुलै महिन्याच्या शेवटी अतिवृष्टीच्या पावसाने कहर केला, त्यामुळे काही जमिनी पिकांसह खरडून गेल्या तर सखल सोलगड भागातील शेतात पाणी साचून त्यातील पिके पाण्याखाली आली। सुमारे हजारो हेक्टरवरील पिके बाधित झाली तर त्यानंतर मुसळधार आणि संततधार पावसाने हजेरी लावल्याने पहिल्या आघातातून वाचलेल्या पिकांनाही जबर फटका बसला। तेव्हा पहिल्या आघाताचे प्रतिरूप दुसऱ्या आघातात पाहावयास मिळाले। ऑक्टोबरमध्येही अतिवृष्टी होऊन या पावसाने तर हातातोंडाशी आलेला घास खाली पाडला। दरम्यान यंदा हंगामाच्या नावालाच पावसाचे ग्रहण लागले। सुरुवातीला अल्प पावसात पेरणी, नंतर शेवटी पावसाळा पिके काढणीपर्यंत सुरूच राहिल्याने या निसर्गाच्या ओल्या दुष्काळामुळे होत्याचे नव्हते होऊन गेले। उत्पादन घट आणि शेतीचे नुकसान झाल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे। अस्मानी संकटात पडलेल्या शेतकऱ्यांना सुलतानी मदतीचाही अद्यापपर्यंत दिलासा मिळू न शकल्याने यंदाचा हंगाम शेतकऱ्यांसाठी वांस ठरल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे। कार्तिक बेहरे, AIN न्यूज, माहूर। 2 वर्षापासून आम्ही कापूस लागवण करा लागलो। 2 वर्ष झाले आम्हाला बोंडाळी सुधरू देईना झाली। 2 बोंड सुधरू देईना झाली तर कसंही बी आमच्या तुरीवर आशा होती। ते बी आमच्या तुरीच्या फामना हे सगळं धुवारीनं सगळा हे जाऊन गेला। काही उपयोग नाही झाला आमचा।